हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकू देन हरी। नमस्कार, मी शुभांगी जाधव, न्यूज टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे। या पालख्यांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या दिंड्या आपल्याला पाहावयास मिळतात। यामध्ये काही सामाजिक संदेश देणारे तर विविध प्रकारच्या दिंड्या आपल्याला इथे पाहावयास मिळतात। तर आपण हे जे पंढरीच्या दर्शनाला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणारे हे जे वारकरी आहेत यांच्या भावना आपण आता जाणून घेणार आहोत। तुम्ही कुठून आलाय? आळंदीतून। आपलं नाव काय? संजय श्रीधर पांचाळ। गेले किती वर्षापासून तुम्ही वारी करताय? 8-10 वर्ष झाली। 8-10 वर्ष झाले। काय मग कसं वाटतं तुम्हाला विठुरायाच्या दर्शनाला जाताना? आनंद वाटतो। आनंद वाटतो। अजून काय सांगाल तुम्ही वारी विषयी? वारी विषयी सांगतो की जन्माला एकदा तरी वारी करावी लोकांनी। अरे सीजा रे आल्या नो संसारा, पंढरी सीजा रे आल्या नो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनांचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उबा भेटीची आवडी, वाट पाहे उबा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ, वाट पाहे उबा भेटीची आवडी, वाट पाहे उबा भेटीची आवडी। 27 वर्ष। 27 वर्ष हो, अखंड पायीवारी। आम्ही आमची दिंडी क्रमांक 35 शेगवनमध्ये चिपळूणची दिंडी आहे। गुरुवर शेगवन महाराज आमचे मेन संस्थापक आहेत आणि आळंदीवरून चालते कोकण विभाग दिंडी। आताच आपण पाहिलं की या वारीमध्ये भाविक प्रचंड संख्येने दिसत आहेत, खूप मोठ्या संख्येतले भाविक आहेत, त्यामुळे अस्वच्छताही इथे होताना दिसत आहे। पण ही अस्वच्छता साफ करण्याचं काम काही इथे MPSC UPSC एक्झाम देतात जी मुलं आहेत ती मुलं या इथे स्वच्छता करताना आपल्याला दिसत आहेत। तर आपण जाणून घेऊया की हे त्यांना कसं सुचलं की या वारीमध्ये येऊन स्वच्छता करा। प्रज्वल दामोदर। काय तुम्ही कुठून आलाय? मी अमरावती विदर्भामधून आलेलो आहे। काय किती म्हणजे या पहिलंच वर्ष आहे का हे तुमचं? हो, हे माझं पहिलंच वर्ष आहे आणि आम्ही इथे शेंगागोर गुरुकुल अकॅडमी येथे आम्ही MPSC UPSC स्टुडंट आहे, तिथे आम्ही शिक्षण करतो। आणि हे कसं सुचलं की वारीमध्ये स्वच्छता ही आपण करावी आहे, कसं सुचलं? हे आमचे जे सर आहे त्यांनी आम्हाला हे दिले की आपण कुठे पण यात्रेमध्ये जातो किंवा कोणत्याही ठिकाणी पब्लिकली सोशल तुम्ही बघू शकता की तिथे आपण प्लॅस्टिक कचरा हे जे स्टुडंट आहे हे कोणी पण ते टाकून देतात, कारण की ते त्यांना माहिती आहे की कुठे टाकलं काही टाकलं चालते। पण आपलं असं मत आहे, माझं आमचे पुरं गुरुकुल आमचे जे सरांचं मत आहे की आपण जिथे राहतो ते आपलं घर आहे, हे पृथ्वी आपले एक प्रकारचे घरच आहे, आपण तिथे राहतो, आपण तिथे कचरा का करावा, आपण ते कचरा साफ करून त्यांची थोडी मदत व्हावी। किंवा आता हे वारीमध्ये जेव्हा हे जातात त्यांच्या पायामध्ये खूप सारे रुतात, प्लॅस्टिकचा खूप प्रॉब्लेम होतो त्यांना, केव्हा पाणी पण मिळत नाही आणि जे बॉटल्स कॅप्स आहे किंवा प्लॅस्टिकचे आहेत त्यांना त्या पायामध्ये खूप प्रॉब्लेम होतो। तर आम्ही फक्त त्यांची फक्त थोडी सेवा करावी म्हणून आम्ही हे सुचतो आहे। या कचऱ्याचं तुम्ही विघटन कशा प्रकारे करता? विघटन नाही, आम्ही हे सगळं कचरा झाडाखाली ठेवल्यावर महानगरपालिका पुणेला सांगितलं आहे की आम्ही सगळं कचरा जे आहे ते सगळं झाडाखाली ठेवलं आहे की मग तुमची गाडी येऊन तुम्ही सगळं घेऊन जाऊ शकता। कसा अनुभव कसा येतोय? अनुभव चांगला आहे। असं म्हणजे आम्ही इथं बघतो, मी NDAची तयारी करत आहे तर पोलीस लोक कसं गर्दीला सांभाळत आहेत ते आम्ही पण सगळं शिकत आहे आणि तसंच काम करत आहे। हे कशा प्रकारे सुचलं तुम्हाला असं स्वच्छता वगैरे करण्याचं काम? ही संस्था सेनगावकर गुरुकुल फाउंडेशन आहे, याचे डायरेक्टर रवींद्र सेनगावकर जे IPS होते ते आता नोव्हेंबरमध्ये रिटायर झाले मागच्या वर्षी, त्यांनी पाडव्यालाच याची उद्घाटन झालेलं आहे आणि हे पहिलंच वर्ष आहे, पहिलीच बॅच आहे। आम्ही आज इथं वारीला आलेलो तर प्लास्टिक पडतं यांना सगळ्यांना मदत होते पण प्लास्टिक पडल्यावरती स्वच्छता करायला कोण आहे, तर त्याला आम्ही यांनी स्वतः पाहिलं, स्वतः करायची इच्छा झाली। यांच्यावर गुरुकुलमध्ये तसे संस्कार होतात, सकाळी 5 ते 10 असेंचं रेसिडेन्शियल गुरुकुल आहे, हे UPSC अग्निवीर जवान NDA याच्या परीक्षांसाठी हे तयारी करतात। पण तयारी म्हणजे फक्त शिक्षण नाही आहे, यांचं फिजिकल पण आहे, त्यात त्यांच्यावरती योगा पण आहे, संस्कार पण होत आहेत आणि या सगळ्याचं मिळून
ज्यांच्या स्वतःहून जे विचार करण्याची क्षमता येते त्यावरूनच इथे ही ती एक प्रोजेक्ट म्हणून ती आलेली आहे की त्याचा यूज झालेला आहे.